मेळाव्यासाठी आमचे नेते मंत्री दादा भुसे साहेब, लोकप्रिय या जिल्ह्याचे पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास सोनगा, आमदार मोरे साहेब, आमच्या नेत्या उपनेत्या संध्याताई वडावकर आणि मात्र मॅडम, या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये राजेश शाह आमचे जिल्हा प्रमुख, निलेश तेंडुलकर असतील, प्रभाकर रावजी असतील, तालुका प्रमुख अमोल पाटील असेल, सुरेश चौधरी असतील, सागर आशी असतील, जयेश पाटील, प्रकाश निगम, राजेश मुकणी, मिताली बागुल, मंगेश भोईर, महिला आघाडी वैष्णवी राणे, सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, खरोखर आज मनापासून आनंद होत आहे की दादाने काल 2 दिवसापूर्वी समजलं की आपल्याला पालघरला एक मीटिंग घ्यायची आहे, मेळावा घ्यायचा आहे, आणि शॉर्ट मीटिंग मध्ये आपण हा मेळावा घेतलेला आहे. मेसेज वरती सर्व मान्यवरांनी भाषणामध्ये सांगितलंय, मी ते रिपीट करणार नाही. 2.5 वर्ष दादा भुसे सन्मान्य शिंदे साहेब च्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये 5 वर्ष आम्ही काम करतोय, आणि व्यासपीठावर संध्या वडावकर आहेत, ताई आहेत, सर्वच पदाधिकारी आहेत. या जिल्ह्याचं नेतृत्व शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना जिल्ह्याचा खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व पदाधिकाऱ्यांची संघटना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यावरती शिवसेनेचा भगवा फडकला, आणि या माध्यमातून, या जिल्हा माध्यमातून, या व्यासपीठावरती काही जिल्हा परिषद असतील, पदाधिकारी समोर बसते. काही लोक आता भाषणामध्ये बोलले, प्रभाकरजी बोलला की प्रकाश निकम पण बोलले, आमदार बोलले, की बाकीचे काय राहिले ते 15 दिवसात आपण ह्या सर्व व्यासपीठावर आणायचा आपला 100% प्रयत्न झालेला आहे, ते येतील. आज काही लोक येणार होते पण काही पाठी पुढे झालेलं आहे, शॉर्ट नोटीस मध्ये झालेलं आहे, आणि त्याच्या माध्यमातून सन्माने आपले मुख्यमंत्री त्यांना भेटून 2-3 दिवसामध्ये त्यांचा पण प्रवेश केला आहे. प्रवेश म्हणजे याचा अर्थ शिवसेना आपणच आहे, आणि शिवसेना आपण असल्यामुळे प्रवेश करायचा प्रश्नच येत नाही दादा, बरोबर ना? बाळासाहेबांची शिवसेना, दिगे साहेबांची शिवसेना आपणच चालवतोय, आणि हे सर्व करत असताना या जिल्ह्यावरती जेव्हा शिंदे साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभं राहायचं नेतृत्व ठरलं, आणि त्याच्या माध्यमातून दादा भुसे आमच्या जबाबदारी दिल्यानंतर शिंदे साहेबांनी सांगितलं, जसं ठाणे जिल्हा महाराष्ट्र माझ्यासोबत आहे, तसं पालघर जिल्हा 100% माझ्यासोबत पाहिजे, आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी 2 दिवसामध्ये ही मीटिंग अरेंज केल्यानंतर लोकांनी तेवढा प्रतिसाद दिलाय. पण मला वाटतं जिल्हा परिषद असेल, खासदार तर इथे व्यासपीठावरती आहेत, आमदार सगळे व्यासपीठावरती आहेत, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे, शिंदे साहेबांसोबत. जिल्हा परिषद पण येणार आहे, जिल्हा परिषद ही शिंदे साहेबांचाच गटाची असे निमित्त मला जाहीर होतो, आणि हे आम्ही करत असताना तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे, दादा भुसे या मंत्रिमंडळात पहिल्या मंत्रिमंडळात असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, आणि आम्ही शिंदे साहेबांकडे जात असताना कुठलीही कामं असतील, पालघर साठी असतील, सन्मान्य मोरे साहेब असतील, सन्मान्य खासदार साहेब असतील, किंवा सन्मान्य श्रीनिवास वनगा असतील, आम्ही सर्व जात असताना या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्त निधी मिळायला पाहिजे, आणि जास्त निधी मिळण्यासाठी मला वाटतं गेल्या वर्षी मला स्वतः माझ्या पत्र लेटर वरती 50 कोटीचा निधी पालघर जिल्ह्याला दिला, 50 कोटीचा, आणि त्यामध्ये श्रीनिवास वनगा आहेत, खासदार गावित साहेब आहेत, दादा भुसे आपल्या माध्यमातून काम करतायत, काम आम्ही करायचं, आणि आता भाषण करतायत, काय लोक घुम फिरतायत, प्रभाकर राऊळ बोलले, जे गद्दार होते, जे विरोधात होते, ते आता कुठेतरी काम करतायत आणि फिरतायत की आम्हाला मत द्या, हे करा, आम्ही शिवसेना गट आहे, आणि मला मी त्यांना सांगायचं मला हे की बाबा तुम्ही फिरताय तर लोकांसमोर काय कामं केली तर सांगा, आणि कामं काय करणार ते तर सांगा, फक्त मत मागायला जाताय. साहेब, या गावात पालघर जिल्ह्यामध्ये मला वाटतं 342 ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलेलं आहे, मला महाराष्ट्रामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त पालघरमध्येच इलेक्शन असतं, आणि 342 ग्रामपंचायतीचं इलेक्शन चालू आहे, आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे, मंगळवारपर्यंत लास्ट दिवस आहे, तरी शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी एवढे लोक इथे आलेले आहेत. आता ऑनलाईन चालू असताना कालच्या दिवसामध्ये साहेब तुम्हाला माझे पदाधिकारी सांगत होते की नेट चालत नाही आहे, फॉर्म भरता येत नाही आहे, प्रॉब्लेम येत आहे, शॉर्ट नोटीस तुम्ही कलेक्टरशी बोला, आम्ही कलेक्टरशी बोलतोच आहे.
आपण पण त्यांना कलेक्टरला सांगावं की आपल्याला जोपर्यंत लास्टचा फॉर्म भरत नाही तोपर्यंत 24 तारखेच्या शनिवार आहे रविवार आहे चालू ठेवून हा प्रयत्न करून लोकांपर्यंत सगळ्यांना फॉर्म भरता आले पाहिजे यासाठी आपण पण प्रयत्न करावा आपण पण त्या माध्यमातून तसा कलेक्टरला आदेश द्यावा पण मला विनंती आहे या ग्रामपंचायतीमध्ये येत्या 13 तारखेला मतदान आहे बरोबर ना खासदार साहेब 13 तारखेला खासदार मतदान आहे ग्रामपंचायतीचं आणि मध्ये नवरात्र आहे आणि या नवरात्रामध्ये बघूया 13 तारखेला फॉर्म भरल्यानंतर जास्तीत जास्त ग्रामपंचायतीचे सरपंच हे शिंदे गटाचे आणि बाळासाहेब गटांचे असतील हे मी तुम्हाला जाहीर करतो हे लक्षात ठेवा आपण याचा प्रयत्न करतोय आणि या माध्यमातून आपण सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत व्यासपीठावरती सर्व माझे सहकारी राजेश शाह असतील गावी साहेब असतील जिथलं पदाधिकारी दिलेश तेंडुलकर असतील तालुका प्रमुख सगळे आहेत सर्व लोक काम करताय आणि आपण त्या माध्यमातून काम करतोय पण मला येत्या दसरा मेळावा जसं मॅडम बोलल्या की दसरा मेळावा आपला या टायमाला शिंदे साहेबांच्या माध्यमातून जोरदार करायचंय जसं काल ठाण्यामध्ये जी भाषणं झाली 3 सभामध्ये आणि जी गर्दी होती तीच गर्दी आपण आहे मला वाटतं ठाण्याच्या पाठोपाठ पालघर पण आपल्या सोबत असणं 100% जास्तीत जास्त गर्दी आपण पालघर मधून आणण्याचा प्रयत्न करू ही जबाबदारी आम्ही सर्वांनीच आपल्या सोबत देतो आश्वासन देतो खासदार असतील आमदार असतील मी स्वतः असेल सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य प्रत्येक ग्रामपंचायतीचे इलेक्शन असल्यामुळे या माध्यमातून आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त पालघरमधून माणसं कशी निघतील याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामधून मी तुम्हाला जास्तीत जास्त आश्वासन देतो की येणारी ग्रामपंचायत असेल मेळावा असेल हे 100% शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्सेसफुल करू इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र.